त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल. त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यांना सांगितलं येत आहे की टाकू आतमध्ये, मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत. आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं, वर्षा बंगल्यावर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत, मी काय करू साहेब, मला हे 8 टक्कील, तुम्ही काहीतरी करा, भाजप सोबत चला, आम्ही आज जाऊ. हे सगळं रडगाणं झालेलं तिथे. हे भाजपची असते, खोटं बोला पण रेटून बोला. मिंदे गँगची एक पॉलिसी आहे, खोटं बोला पण रडून बोला. महत्वाची गोष्ट हीच आहे, जॉईन ऑर जेल ही जी काही पॉलिसी सगळीकडे आली, तुमच्यावर चिखल आम्ही फेकू, आणि चिखल तुमच्यावर फेकल्यानंतर तुम्हाला तो चिखल धुवून काढायचा असेल तर भाजपा वॉशिंग पावडर मध्ये उडी मार प्रगती करत होती. तिथे एक तर स्वतःचे यांचे मुख्यमंत्री यांनी बदललेलेत, कोणतरी भलतंच यांनी डोक्यावर बसवलेलं आहे, आणि जे विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री होते, वरपासून खालपर्यंत, उत्तरपासून दक्षिणेपर्यंत जर मोजलं तर आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये जो प्रकार झालेला आहे, जेवढा भयानक प्रकार झालेला आहे. अरविंद केजरीवाल जी यांना अटक केली, माहिती का केली यांनी अटक? कोणीतरी जाऊन यानं सांगितलं की आम्ही अमुक शेकडो कोटी अमित अरविंद केजरीवाल यांना दिलेले आहेत, आता तुम्ही अटक करा. ईडी बरोबर घरी पोहोचली, त्यांना ऑफर दिली एक तर एनडीए मध्ये या नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू. अरविंद केजरीवालजींनी सांगितलं जेलमध्ये टाकलं तरी चालेल, फासावर लटकवलं तरी चालेल, पण तुमच्या भाजपामध्ये येणार नाही. लढत आहेत ते तिथे. संजय सिंगजी असेच आहेत, शूरवीर एक योद्धा आहेत संजय सिंगजी, तसेच जेलमध्ये जाऊन आले. जसं आपल्याकडे संजय राऊत जी आहेत, अनिल देशमुख जी आहेत, तसं तिथे दिल्लीत संजय सिंग आहेत, जेलमध्ये जाऊन बाहेर आले, लढत आहेत, आपल्या देशासाठी लढत आहेत, सत्यासाठी लढत आहेत. कारण भाजपाची एकच पॉलिसी आहे, एकच कार्यक्रम भाजपाचा चालतो, सत्यमेव जयते नाही तर सत्तामेव जयतेसाठी लढा, सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करा. दिल्लीमध्ये जे त्यांनी केलं तसं झारखंडमध्ये केलं आपण पाहिलं असेल, हेमंत सोरेनजीना देखील त्यांनी तसंच आत टाकलेलं आहे, तसंच आपलं सरकार देखील पाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे जे मिंदे आहेत आज मुख्यमंत्री म्हणून घटना बाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसलेत, अवकाळी सरकार म्हणून आपल्या डोक्यावर बसलेले आहेत, त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल. त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यांना सांगितलं येत आहे की टाकू आतमध्ये, मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत. आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं, वर्षा बंगल्यावर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत, मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये, मी काय करू साहेब, मला हे 8 टक्कील, तुम्ही काहीतरी करा, भाजप सोबत चला, आम्ही आज जाऊ. हे सगळं रडगाणं झालेलं तिथे. आणि हे सगळं झालं कारण काय, आपण एक पॉलिसी बघितली आहे भाजपची असते, खोटं बोला पण रेटून बोला. मिंदे गँगची एक पॉलिसी आहे, खोटं बोला पण रडून बोला. एवढाच फरक आहे दोघांमध्ये, खोटं बोलतच असतात. पण मूळ मुद्दा हा आहे की इथे पण ती जॉईनर जेल पॉलिसी होती. आणि तुम्हाला आज सांगतो, लिहून देतो, हे 40 गद्दार आमदार ज्यांनी टुपुक टुपुक उड्या मारून गुजरातला पळाले, मग गुवाहाटीला पळाले, मग गोव्यात जाऊन टेबलावर नाचले, हे सगळ्याचे सगळे त्यांच्या विरुद्ध काही ना काहीतरी धमक्या होत्या, फायली होत्या, केसेस होत्या, आरोप होते. आणि तसेच जे गद्दार खासदार गेले एकीकडचे पण होते. काय चोर? हे वेगळं वेगळं काय काय ऐकत असतो, कुठे डांबर चोर, कुठे माती चोर, कुठे कोंबडे चोरले जातात, कुठे काय, म्हणजे काय, सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकीचं राहिलं तरी काय. पण मुख्य गोष्ट ही आहे तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे की आज देशात जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की 400 पार भाजपा करत आहे, तुम्ही सांगा कदाचित चंद्रावर करत असेल. आमच्या भारत देशात 400 काय 200 पार पण भाजप करणार नाही. काल परवाकडेच मी ऐकत होतो एक नारा माझ्या कानावर आला, भाजपसाठी साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ. आणि हेच मी सांगत आहे तुम्हाला, 400 पार जे आपल्या कानावर येतं तुम्ही पण समजून घ्या. आणि तुम्ही पण सगळ्यांना सांगा, जर इथून कोणी, तुम्ही मला सांगा, तुमच्यातून कोणी भाजपला मतदान करणार आहे का? तुमच्यातून कोणी गद्दारांना मतदान करणार आहे का? तुमच्यातून कोणी महाराष्ट्र द्वेषाने मतदान करणार आहे का? कोणी महाराष्ट्र विरोधाने मतदान करणार आहे का? म्हणजे मावळची सीट आपली आहे ना, शिरूरची सीट आपली आहे ना, पुण्यातली सीट आपली आहे ना, बारामतीची सीट आपली आहे ना, मग 400 पार येतात तरी कुठून? आणि हेच
हेच तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे. खूप वेळा तुम्हाला भ्रमात टाकलं जातं की अरे तुम्ही तुमचं मतदान भाजपच्या विरोधात का करताय, तुमचं मत फुकट जाईल, तुमचं मत फुकट जाणार नाही, तुमचं एक बोट हे इतिहास घडवणार आहे, केंद्र सरकार हे बदलणार, तुमचं मत असणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपण पाहत आहोत की या देशामध्ये प्रत्येक जण हा त्रस्त आहे, हैराण झालेला आहे. मला जास्ती वेळ बोलायचं नाही, जेव्हा भाषण करायची वेळ आपली सभा येईल तेव्हा सांगणार आहे. पण आज जर छोट्या काही शब्दांमध्ये आपल्याला पटवून द्यायचं असेल की विकास कसा झालेला आहे किंवा नाही, आणि कोणाचा झाला आणि कोणाचा नाही आहे, आणि बदल कुठे घडणार आहे, आणि तुम्ही तो बदल कसा घडवणार. ए जरा इथे जरा थोडी चुळबुळ कमी करा ना, हे कॅमेरा वगैरे नंतर लावा प्लीज. विकास कोण घडवणार आहे, विकास कोण घडवणार नाही, तर तुम्हाला आज उदाहरण द्यायला इथे मी आलोय. जानेवारीच्या महिन्यामध्ये केंद्राचा अर्थसंकल्प आला होता. केंद्राचा अर्थसंकल्प जेव्हा सादर केला गेला तेव्हा निर्मलाताई सीतारामन यांनी सांगितलं की आता आम्हाला नवीन शोध लागलेला आहे की ह्या देशात चारच जाती आहेत, चार जाती आहेत. माहिती आहे कुठच्या जाती त्यांनी सांगितल्या? त्यांनी सांगितलं चार जाती, ह्या म्हणजे गरीब, शेतकरी, युवा आणि महिला. ह्या चार जाती आहेत, चार वर्ग या देशामध्ये, बाकी कोणी नाही. आणि आता आम्ही यांची सेवा करणार. म्हणजे तुम्ही विचार करा, 10 वर्षाचं बहुमताचं सरकार चालवल्यानंतर ह्यांना कळतं की हे चार वर्ग आपल्या देशात आहेत. आणि जर ह्या चार वर्गांचा तुम्हाला पाढा वाचायचा असेल, चार वर्गांचा अभ्यास करायचा असेल, हे चारीच्या चार वर्ग आपल्या मावळ मतदारसंघात आहेत ना. शेतकरी आहेत, महिला आहेत, युवा आहेत, गरीब आहेत. चला आता आपण प्रत्येकाला विचारायला सुरू करूया. इथे शेती कोणाची जरा हात वरती करून दाखवा मला. सगळ्यांची शेती आहे. तुम्ही मला सांगा, ह्या गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही शेतकरी म्हणून ह्या महाराष्ट्रात जगू शकता का? जगणं परवडतं का? शेतमालाला भाव आहे का? जर तुम्हाला आज मी विचारलं की तुम्हाला तुमची पुढची पिढी, म्हणजे माझ्या वयाची मुलं असतील, रोहितच्या वयाची मुलं असतील, तेजस्वी यादव आहेत, ते देखील बिहारमध्ये लढत आहेत, आमची जी पिढी आहे, म्हणजे तुमची पुढची पिढी, तुमची मुलं मुली, तुम्हाला असं वाटतं का तुमच्या पुढच्या पिढीने शेती द्यावं आणि कृषी क्षेत्र द्यावं, शेती करावी? वाटतं तुम्हाला कोणाला? का नाही वाटत? परवडत नाही. अजून शेतकऱ्याला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव नाही, नैसर्गिक जीएसटी, कितीचा जीएसटी आहे खात्यावर? 18% आहे, बरोबर आहे. अजून काही तिथून सांगू शकाल का? गेल्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झालाय, जेव्हा जेव्हा गारपीट झालेली आहे, सततचा पाऊस लागलाय, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल किंवा दुष्काळ असेल, ह्या सरकारमधून, या गद्दार गँगच्या मिंदे गटाच्या सरकारमधून एक तरी मंत्री तुमच्या शेतावर कधी आलाय का? आलाय कधी? दिसलंय? कृषी मंत्र्याचं नाव माहितीये का? 2 वर्षात 2 कृषी मंत्री बदललेले आहेत. पण माणिकराव ठाकरे साहेब, आपण देखील, आपण स्वतः दोघंही यवतमाळमध्ये फिरत होतो, बुलढाण्यात आहे, हिंगोलीत आहे, सगळीकडे जिथे जिथे प्रचार केला, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक कानाकोपऱ्यातून शेतकरी एकच सांगतो, शेतमालाला भाव नाही, फर्टिलायझर किंवा खत आम्हाला परवडत नाही, आम्हाला जे काही मार्केट येतं तसं मिळत नाही. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये एकदा सुद्धा या सरकारकडून मदत मिळालेली नाही आहे.